गेले अनेक वर्ष आपल्याला पोट धरून हसवणारी आणि कधी कधी डोळ्यात पाणी आणणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा। 2008 साली आलेली ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेच कमी पडली नाही असं आपण म्हणू शकतो। या मालिकेतील प्रत्येक पात्र हे आपल्याला आपल्या घरातील असल्यासारखे वाटते। गेले 16 वर्ष ही मालिका आपले मनोरंजन करत आहे, पण आजही तितकीच लोकप्रियता या मालिकेला मिळत आहे। आतापर्यंत अनेक कलाकार मालिका सोडून गेले, त्या जागी नवीन कलाकार देखील आले। ही मालिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते, पण मागील काही महिन्यापासून ही मालिका जरा जास्तच चर्चेचा विषय बनली आहे। त्याचं कारण म्हणजे या मालिकेतील एका प्रसिद्ध कलाकाराने मालिकेच्या निर्मात्यावर केलेला आरोप। या मालिकेतील प्रसिद्ध पात्र मिसेस रोशन सिंग सोडी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने मालिकेचे निर्माते म्हणजेच असित कुमार मोदी यांच्यावर मागील वर्षी लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला होता। तर आता जेनिफर ही केस जिंकली आहे। जेनिफरने असित मोदी यांच्यासोबतच कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि प्रोडक्शन हेड सोहेल रमानी यांच्या विरुद्ध देखील तक्रार केली होती। तर मुंबई कोर्टाने या केसचा निकाल जेनिफरच्या बाजूने दिला आहे। एका मुलाखती दरम्यान जेनिफरने याचा खुलासा केला, त्यामुळे आता असित मोदी यांना जेनिफरला 5 लाख रुपये भरपाई आणि तिच्या कामाची थकीत फी जवळपास 20 ते 25 लाख रुपये देण्यास सांगितले आहे। तसेच जेनिफर म्हणाली, मी केलेला आरोप खोटा नव्हता। केसचा निकाल 15 फेब्रुवारी रोजी लागला, आता जवळपास 40 दिवस उलटून गेले आहेत, पण अजूनही मला माझे पैसे मिळाले नाही। तसेच जेनिफरच्या आधी मालिकेतील तारक मेहता हे पात्र साकारणारे अभिनेता शैलेश लोढा यांनी देखील असित मोदींवर थकीत फी देत नसल्याची तक्रार केली होती। त्यावेळी निकाल शैलेश लोढा यांच्या बाजूने लागला होता आणि असित यांनी त्यांना 1 कोटी रुपये दिले होते। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी फिल्मवाला नक्की फॉलो करा।